हॅलो गुड मॉर्निंग टू ऑल सुप्रभात सगळ्यांसाठी सगळ्यांना तर विद्यार्थी मित्रांनो आज आपला विषय आहे मराठी अक्षर भारती आणि आता आपल्या सध्या पेपर सॉल्विंग हा सब्जेक्ट चाललेला आहे त्यामध्ये आज आपल्याला भाषा अध्ययन हा विभाग बघायचा आहे तत्पूर्वी आपण जरा जसं शाळेत असल्यानंतर ज्या वेळेला आपण आपली शाळेची जी काही सुरुवात आहे ती शालेय परिपाठाने करत असतो आणि शालेय परिपाठामध्ये आपल्याला सर्वात महत्वाची म्हणजे प्रार्थना त्या प्रार्थनेतून आपल्याला एक आपल्या मनाला एक चेतना मिळत असते एक स्फूर्ती मिळत असते एक उत्साह मिळत असतो जो आपल्याला आपल्या संपूर्ण दिवस दिवसभरासाठी तो उत्साह आपला टिकून राहतो त्या प्रार्थनेमार्फत तर चला आज आज आपण आपल्या या कामाची सुरुवात या अध्ययन अध्यापन प्रक्रियेची सुरुवात शाळेत असं मानूया की आपण शाळेतच आहोत आणि आपल्या या शाळेची सुरुवात शाळेच्या कामकाजाची सुरुवात आपण प्रार्थने करूया

प्रार्थना आहे ऐकूनच एक मनाला एक नव चैतन्य एक उत्साह आल्यासारखं वाटतो आहे वाट वाट वा आणि सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु करते हे आज का काम प्रभु। चला तर मग छान सुरुवात झालेली आहे आपली आणि आता आपल्या जी काही आपलं शालेय कामकाज आहे जी काही आपली अध्ययन अध्यापनाची जी काही प्रक्रिया आहे ती आपण आता छान अशी सुंदर सुरुवात आपली होणार आहे तर बघा आजचा जो विषय आहे मराठी अक्षर भारती भाषा अध्ययन आता सध्या तर तुमचा पेपर सॉल्व्हिंग हा घटक चालू असल्या कारणाने आजचा जो आपला विभाग कृतीपत्रिका जी आहे तुमची मराठीची त्या कृतीपत्रिकेतला जो तुमचा चौथा विभाग आहे भाषा अभ्यास त्या भाषा अभ्यासाच आपण आज सविस्तर त्याविषयी माहिती घेणार आहोत सविस्तर जाणून घेणार आहोत तर हा जो तुमचा घटक आहे विभाग चौथा हा भाषा अभ्यास जो तुम्हाला आहे तो एकूण सोळा गुणांसाठी असणार आहे त्या सोळा गुणांसाठी तुम्हाला काय काय कृती दिली जाणार आहे ते आता आपण पुढे सविस्तर बघूया तर बघा ही असणारी तुमची पूर्ण ऐंशी मार्काची कृतीपत्रिका कृतीपत्रिका म्हणजे तुमचे क्वेश्चन पेपर आणि ही घटक निहाय तुमची गुण विभागणी असणार आहे त्यामध्ये गद्य पद्य स्थूल वाचन भाषा अभ्यास आणि उपयोजित लेखन असे पाच विभाग तुमचे असणार आहे त्यामध्ये गद्य विभाग असणार आहे तुमचा अठरा गुणांसाठी पद्य विभाग असणार आहे सोळा गुणांसाठी स्थूल वाचन गुणांसाठी आणि भाषा अभ्यास असणार आहे सोळा गुण आणि उपयोजित लेखन चोवीस गुणांचे असं एकूण तुमचा ऐंशी गुणांची तुमची कृतीपत्रिका असणार आहे तर त्यातला आपला जो चौथा विभाग जो आहे भाषा अभ्यास त्या त्याची माहिती आज आपल्याला सविस्तर घ्यायची आहे तर बघा हा जो चौथा विभाग जो आहे भाषा अभ्यास भाषा अभ्यास म्हणजे तुमचे जे काही व्याकरणाच्या जे काही घटक आहे त्या व्याकरणाच्या घटकावर तुम्हाला आधारित कृती दिली जाणार आहे मग त्यामध्ये दोन विभाग आहे अ आणि आ अशा प्रश्न तुमच्या त्या ठिकाणी असणार आहे तर अ जो पहिला जो प्रश्न असणार आहे त्यावर तुम्हाला व्याकरण घटकांवर आधारित कृती कोणत्या असणार आहे त्यामध्ये तुम्हाला अलंकार समाज सामान्य रूप विभक्ती आणि वाक्य प्रचार या पाच घटकांपैकी कोणत्याही तुम्हाला चार कृती विचारल्या जाणार आहे आठ गुणांसाठी त्यामध्ये आता हा जो तुमचा ह्या ज्या काही व्याकरण कृती आहेत हे जे व्याकरण घटक आहे त्या व्याकरण घटकांचा तुम्ही अभ्यास केलेलं आहे हे तुम्ही सगळं अभ्यासलेलं आहे परंतु याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला कृती कशा प्रकारे विचारली जाणार आहे त्याची माहिती आता आपण घेणार आहोत आता स आणि दुसरा जो विभाग आहे आज जो प्रश्न असणार आहे त्या प्रश्नामध्ये तुम्हाला भाषिक घटकांवर आधारित कृती आता हे तुम्हाला चांगलं परिचयाचं आहे की भाषिक घटकांमध्ये शब्द संपत्ती जी आहे त्यामध्ये तुम्हाला समान अर्थी विरुद्धार्थी शब्द समूहाबद्दल एक शब्द वचन बदलणे लिंग बदलणे ह्या कृती तुम्ही आतापर्यंत म्हणजे पाचवी ते आठवीपर्यंत ह्या कृती सहज केलेल्या आहेत आणि ते तुम्हाला सगळ्यात जास्त आवडणारे जे ग्रामर आहे ते हेच आहे त्यामुळे याची भीती तुम्हाला तर नसणारच आहे त्यानंतर असणार आहे लेखन नियमानुसार लेखन यामध्ये तुम्हाला अचूक शब्द ओळखणे किंवा वाक्य दिलेले असणारे त्यात चुकीचे शब्द ओळखून ते दुरुस्त करणे अशा प्रकारचे कृती तुम्हाला त्या ठिकाणी दिले जाणार आहे आणि तिसरा जो प्रश्न असणार आहे यात विराम चिन्हांविषयी विरामचिन्हांचेही तुम्ही प्रश्न आता आतापर्यंत ज्या काही वर्कशिप सोडवलेले सोडवलेल्या आहेत त्यामध्येही तुम्ही विराम चिन्हांच्या वेगवेगळ्या कृती त्या ठिकाणी सोडवलेल्या आहेत चिन्हे ओळखा किंवा वाक्यांमध्ये विरामचिन्हांचा उपयोग करून वाक्य पुन्हा लिहा अशा प्रकारच्या कृती तुम्ही सोडवलेल्या आहेत आणि हा जो विभाग असणार आहे हा सुद्धा तुम्हाला असणार आहे आठ गुणांसाठी आता सर्वप्रथम आहे तुम्हाला अलंकार हा घटक तुम्ही अभ्यासलेला आहे की अलंकार काय आहे अलंकार भाषेमध्ये आता आपण आपल्या जो आपल्या जे मानवी जीवन आहे किंवा आपला जो काही व्यवहार आहे तिथे अलंकार म्हणजे आपले दाग दागिने आहे ते कशासाठी आपण वापरतो हे तुम्हाला ज्यावेळेला तुमचं ग्रामर घटक झालेला असेल त्यावेळेला शिक्षकांनी तुम्हाला सांगितलंच असेल की अलंकार आपण काय वापरतो की आपलं सौंदर्य वाढावं म्हणून हो की नाही स्त्रिया ज्या आहेत अलंकार जास्तीत जास्त वापरतात कारण अजून जे काही सौंदर्य आपलं आहे ते सौंदर्य अजून खुलून दिसण्यासाठी अलंकाराचा वापर होतो त्याचप्रमाणे सुद्धा अलंकाराचा वापर होत असतो आणि भाषेला ज्यामुळे शोभा येते ते काही जे काही गुणधर्म आहे त्या गुणधर्मांनाच बोल भाषेचे अलंकार असं म्हटलं जात मग बघा हे जे का आ, अलंकार तुम्ही अभ्यासलेले आहेत त्यात तुम्हाला समजलंच असणार की यामध्ये जे चार जे शब्द आहे अलंकारामध्ये ते अतिशय महत्वाचे आहे हे चार शब्दांविषयी जर तुम्हाला एकदम चांगलं समजलं तर तुम्हाला अलंकार ओळखणं एकदम सोपं होणार आहे तर यामध्ये आहे उपमेय उपमाळ समान धर्म साम्य वाचक शब्द हे चार शब्द अतिशय महत्वाचे आहेत तर उपमेय म्हणजे काय की ज्या ज्याची तुलना करायची आहे ते उपमेय म्हणजे जे काही वाक्य तुम्हाला दिलेलं असणार आहे त्या ठिकाणी तुलना केलेली असणार आहे दोन गोष्टींची तुलना एकमेक एकमेकांसोबत केलेली असणार आहे मग ज्याची तुलना केलेली आहे ते म्हणजे असणार आहे उपमेय जसं की उदाहरण दिलंय बघा तुम्हाला आंबा साखरेसारखा गोड आहे हे तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे या उदाहरणामध्ये आंबा हे उपमेय आहे ते कसे कारण या उदाहरणामध्ये आंब्याचे जे काही तुलना आहे ती साखरेसोबत केली आहे आंबा आणि साखर दोघांचा जो गुणधर्म आहे तो आहे गोडवा बरोबर मग या वाक्यामध्ये आंबा साखरेसारखा गोड आहे बरोबर की नाही म्हणजेच या वाक्यात आंब्याची तुलना साखरेसोबत केली आहे म्हणून आंबा हे या ठिकाणी काय आहे उपमेय आहे नंतर दुसरा जो शब्द आहे उपमान ज्याच्या बरोबर तुलना करायची आहे त्यास काय म्हटलं जातं उपमान मग बघा या ठिकाणी आपण काय बघितलं पहिल्या वाक्यात की आंबा साखरेसारखा गोड आहे म्हणजेच आंब्याची तुलना कोणासोबत केली आहे साखरेसोबत म्हणजे ज्याच्या सोबत तुलना केली आहे ते असणार आहे उपमान म्हणजे या वाक्यामध्ये साखर हे काय असणार आहे उपमान असणार आहे नंतर आहे समान धर्म दर्शक गुण दोन वस्तूत असलेला सारखेपणा किंवा दोन वस्तूतील समान गुणधर्म मी सर्वप्रथम तुम्हाला ते सांगितलं की दोन ज्या वस्तू आहेत आंबा आणि साखर यामध्ये दोघांमध्ये काय सारखेपणा आहे दोघांमध्ये काय सारखा गुण आहे तर तो आहे गोडवा किंवा गोडपणा मग तोही आपल्याला ओळखता आला पाहिजे की दोघांमध्ये कम्पेअर केलंय दोघांमध्ये तुलना केलीये पण कोणता जो घटक आहे कोणता जो गुणधर्म आहे त्याच्याहून त्याची तुलना केली गेली आहे तर या ठिकाणी या वाक्यामध्ये असणार आहे हे गोडवा किंवा गोडपणा आणि शेवटचा आणि महत्वाचं जे काही महत्वाचा जो काही शब्द आहे साम्यवाचक शब्द साधर्म्य वाचक शब्द वरील सारखेपणा दाखवण्यासाठी वापरलेला शब्द त्या म्हटलं जातं साम्य वाचक शब्द म्हणजे दोन वस्तूंमधील दोन पदार्थांमधील तो जो काही सारखेपणा दाखवण्यासाठी दोघांचा गुणधर्म समान आहे हे दाखवण्यासाठी जो काही शब्द वापरला जातो त्याच म्हटलं जात साम्यवाचक शब्द जसं की बघा वाक्यामध्ये वापरला आहे आंबा साखरेसारखा गोड आहे म्हणजे तो आंबा साखरेसारखा सारखा हा जो शब्द आहे तो काय आहे साम्यवाचक शब्द आहे हे झालं अलंकाराचे जे काही महत्वाचे चार शब्द होते ते आपले हे आपल्याला समजलं तर अलंकार आपल्याला ए, एकदम छान आपण अलंकार समजू शकतो आणि ओळखूही शकतो आता आपल्याला ह्या वर्षाला म्हणजे नववीच्या जो काही तुमचा वर्ग आहे त्या वर्गात आपल्याला दोन आपन, अलंकार आहेत उपमा आणि उत्प्रेक्षा उपमा अलंकारामध्ये आपण अलंकार जे आहे अलंकारामध्ये महत्वाचे जे चार शब्द आहेत त्याविषयी आपण माहिती बघितली आता आपल्याला थोडस थोडक्यात जाणून घ्यायचं आहे जा की उपमा अलंकार कसा प्रकारे तुम्ही ओळखू शकतात मग त्या उपमा अलंकारामध्ये काय दिलेलं असतं तर बघा दोन वस्तूंमधील साधर्म्य दाखवण्यासाठी सम समान सारखा प्रमाणे परी परिस या सारख्या शब्दांचा सा वापर केल्यास उपमा अलंकार होतो म्हणजे तुम्हाला वाक्य वाचल्यानंतर लक्षात घ्यायचं आहे की त्या ठिकाणी जी काही तुलना केलेली आहे ती तुलना दाखवण्यासाठी ते साधर्मत दाखवण्यासाठी त्या ठिकाणी कोणत्या शब्दाचा उपयोग केला आहे तर उपमा अलंकार जर असेल तर त्यामध्ये सम समान सारखा प्रमाणे परी परीस यासारखा शब्द त्या ठिकाणी असणार आहे आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं की हे जर शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे तर तो, तो काय आहे उपमा अलंकार असणार आहे त्यासाठी एक उदाहरण आपण बघूया तुम्हाला लक्षात ठेवायचं काय आहे की दोन वस्तू मधील किंवा दोन कृतींमधील साम्याचे वर्णन करताना हे शब्द जे आहे येणारे शब्द जे आहे समज समान सारखे जैसे तैसे प्रमाण परी हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे हे शब्द जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला अलंकार ओळखणे अतिशय सोपे होणार आहे उदाहरण बघा महाराणा प्रताप वाघासारखे शूर होते हे तुमचं उदाहरण आहे हे वाक्य दिलेलं आहे महाराणा प्रतापांची जी काही तुलना आहे ती वाघासोबत केलेली आहे म्हणजे वाघाचा जो काही गुण आहे शूरता त्या शूरता जो गुण आहे म्हणजे महाराणा प्रतापही त्या वाघासारखे कसे होते शूर होते म्हणजे या ठिकाणी महाराणा प्रताप काय आहे उपमेय आहे उपमान कोणासोबत तुलना केली आहे वाघ म्हणजे उपमान या ठिकाणी वाघ असणार आहे आणि समान धर्म म्हणजेच वाघ आणि महाराणा प्रताप दोघांमधला सारखे सारखा जो गुण आहे तो काय आहे शूरपणा आणि हे सर्व दाखवण्यासाठी साम्यवाचक शब्द वापरला गेलाय सारखे आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला अलंकार ओळखायचा आहे तर त्या ठिकाणी कोणता शब्द आला आहे सारखे तर तुम्ही सहज ओळखू शकता की हा उपमा अलंकार असणार आहे नंतर पुढचा अलंकार आहे उत्प्रेक्षा अलंकार तर यामध्ये आपल्याला उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय की उपमेय हे जणू उपमानाच आहे हे दर्शवण्यासाठी जणू जणू काय गमे वाटे भासे की यासारखे शब्द वापरले जातात तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो म्हणजेच या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे की उपमेय जणू उपमानच आहे म्हणजे ज्या गोष्टीची तुलना केली आहे ती गोष्ट ज्या ज्याच्याशी तुलना केली आहे तीच आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दर्शवण्यासाठी हे शब्द वापरले जातात जणू जणू काय गमे वाटे भासे यासारख्या शब्दांचा वापर त्या ठिकाणी केला जातो जसे की बघा उदाहरण दिलेलं आहे हा आंबा जणू साखरच बघा उदाहरण पहिले जे उदाहरण होतं की आंबा सारखा गोड आहे परंतु या ठिकाणी तेच उदाहरण कसं घेतलं आहे की हा आंबा जणू साखरच म्हणजे आंबा जसा काय काय आहे साखरच आहे साखरेसारखा नाही काय आहे साखरच आहे म्हणजे या ठिकाणी साखर आणि आंबा दोघांची तुलना आहे परंतु सांगताना कसं सांगितलंय की आंबा जशी काय साखरच आहे नंतर दुसरं जे आहे दुसरं उदाहरण बघा त्याचे अक्षर जणू काय मोतीच म्हणजे त्याचे अक्षर जे काय आहे मोत्यासारखे नसून जणू काय काय आहे मोतीच आहे म्हणजे त्याच अक्षर सुंदर आहे जसे की मोतीच तिसरं जे वाक्य आहे उदाहरण जे आहे ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू या ठिकाणी गुलाबी उषा म्हणजे सकाळचं वर्णन केलेलं आहे आणि ते कशाशी केलेलं आहे परमेश्वराचं प्रेम सकाळचं जे काही वातावरण असतं त्या वातावरण जे काही निसर्गाचं जे काही सौंदर्य खुलून दिसतं त्याला उपमा दिलेली आहे परमेश्वराचे प्रेम त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की उत्प्रेक्षा अलंकार लक्षात ठेवताना जणू काय जेवी भासे वाटे की जसे तसे हे शब्द जर तुमच्या लक्षात राहिले की उत्प्रेक्षा अलंकारामध्ये हे शब्द येतात या शब्दांचा वापर केला जातो तर तुम्हाला अलंकार ओळखणं सहज होणार आहे तसे या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की लहानगी वसुधा जणू गोड परीच म्हणजे छोटीशी जी वसुधा आहे जशी काय ती काय आहे परीच आहे परीसारखी नव्हे तर ती परीच आहे गोड परीच आहे मग या ठिकाणी बघा जणू या शब्दाचा वापर केलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार त्या ठिकाणी आहे उपमेय आहे वसुधा उपमान आहे परी समान धर्म दोघांमध्ये परी म्हणजे काय सुंदरता आणि त्याच सुंदरतेच जे काही वर्णन आहे ते वसुधासाठी त्या ठिकाणी वापरलेलं आहे आणि दोघांमध्ये जे साम्यवाचक शब्द जो आहे दोघांमध्ये जो समान गुणधर्म दाखवण्यासाठी जो शब्द वापरलेला आहे तो आहे जणू ज्या जेणेकरून आपल्याला हे शब्द जर लक्षात राहिले तर आपल्याला अलंकार ओळखणे त्या ठिकाणी सोपं होणार आहे तर काही उदाहरण या ठिकाणी मी घेतलेली आहे या अं अशा प्रकारचे स्वरूप तुम्हाला प्रश्नपत्रिकेत असणार आहे खालील वाक्यातील अलंकार ओळखा अशा प्रकारे तुम्हाला काही वाक्य दिले जाणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला अलंकार ओळखण्यासाठी त्या ठिकाणी प्रश्न असणार आहे जसे की पहिले जे उदाहरण दिले आहे बघा ओल्या मातीचा सुवास जणू कस्तुरीचा गंध आता या ठिकाणी वाचल्यानंतर तुम्हाला समजलं पाहिजे की त्या ठिकाणी दोन गोष्टींची जी तुलना केलेली आहे आणि ती तुलना दाखवण्यासाठी कोणत्या शब्दाचा वापर केला आहे तर या ठिकाणी जणू हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे त्यामुळे आपण पटकन ओळखू शकतो की हा कोणता अलंकार आहे उत्प्रेक्षा अलंकार आहे दुसरं जे उदाहरण आहे नांगरलेल्या जमिनीतली मातीची ढेकळे लोण्यासारखी मऊ लागतात म्हणजे नांगरलेल्या जमिनीतील जी काही मातीची ढेकळे आहे ती कशासारखी आहे लोण्यासारखी म्हणजे उपमा दिलीय लोण्यासारखी त्या मातीच्या ढेकळ्यांना लोण्याची उपमा दिलीये आणि लोण्यासारखी म्हटले सारखी हा शब्द आला आहे म्हणजे त्या ठिकाणी उपमा अलंकार झालेला आहे आणि तिसरं जे उदाहरण आहे ते झाड नेहमी गजबजलेलं असे जणू गात बहरत संगीत हे तुमच्या पाठ्यपुस्तकातलं आहे बघा तुमचा जो धडा आहे ते जीवनदायी झाड त्या जीवनदायी धड झाड जेव्हा जो काही तुमचा पाठ आहे त्या पाठातलं हे वाक्य आहे की ते झाड नेहमी गजबजलेलं असे जणू गात बहरत संगीत ओके त्या त्या झाडावर जे काही गजबजलेला जे काही आवाज आहे त्या आवाजाचं जे काही अं त्याला म्हटलं गेलंय की जणू काय ते काय आहे संगीतच आहे म्हणजे या ठिकाणी जणू या शब्दाचा वापर केला आहे त्यामुळे या ठिकाणी उत्प्रेक्षालंकार अलंकार झालेला आहे अशा प्रकारे तुम्हाला उदाहरण येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे की अलंकार कशा प्रकारे मी ओळखू शकतो तर तुम्ही शब्द ओळखले आणि उपमा उपमेय साम्य वाचक शब्द सम्मान गुणधर्म ह्या गोष्टी जर तुम्ही ओळखल्या तर तुम्हाला सम अलंकार ओळखणं सोपं होणार आहे नंतर खाली अजून काही प्रश्न यासारखे सुद्धा तुम्हाला येऊ शकतात खालील वाक्यातील उपमेय उपमान साम्य वाचक शब्द समान गुणधर्म ओळखा व लिहा असा सुद्धा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो एकतर तुम्हाला अलंकार ओळखा असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो किंवा त्या वाक्यातील उपमेय उपमान साम्यवाचक शब्द समान गुणधर्म ओळखा आणि ते लिहा जसं की या ठिकाणी पहिलं उदाहरण घेतलंय शिवाजी महाराज वाघासारखे शूर होते तर या ठिकाणी बघा शिवाजी महाराजांचं जी काही तुलना आहे वाघा वाघासोबत केली आहे म्हणजे त्यातला जो काही गुण आहे त्या वाघाचा शूरता जो काही गुण आहे तो गुण शिवाजी महाराजांचा आणि वाघाचा सारखा आहे असं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे त्यामुळे वाघासारखे शूर होते तर या ठिकाणी कोणता अल हे असणार आहे अलंकार उपमा मग तुम्हाला सांगितलं आहे की अलंकारामधील त्या वाक्यातील उपमेय उपमान ओळखा व उपमेय कोण येणार की ज्याची तुलना केली आहे मग कोणाची तुलना केली आहे शिवाजी महाराजांची मग शिवाजी महाराज जे असणार आहे उपमेय कोणासोबत तुलना केली आहे वाघासोबत तर वाघ हे काय असणार आहे उपमान असणार आहे आणि साम्यवाचक शब्द कोणता शब्द वापरलेला आहे दोघांची तुलना करण्यासाठी तर सारखे सारखे हा त्यांचा साम्यवाचक शब्द असणार आहे आणि दोघांमध्ये समान गुण काय आहे दोघांमध्ये समान गुणधर्म काय आहे तर शूरता तर शूरता हा समान गुणधर्म असणार आहे दुसरं उदाहरण दिलेलं आहे तिचे मन गंगाजळाप्रमाणे निर्मळ होते मनाच म्हणजे तिच्या मनाची तुलना गंगा जळाप्रमाणे गंगाजळाशी केलेली आहे गंगाजल म्हणजे पवित्र सर्वात पवित्र आपण मानत असतो मग तिची तिच्या मनाची जी के तुलना आहे त्या गंगाजळाप्रमाणे आहे म्हणजे दोघांची जी काही तुलना केलेली आहे त्या ठिकाणी तर हे आपल्याला जर ओळखता आलं की कसली तुलना केली आहे तर आपल्याला त्या ठिकाणी उपमान उपमेय हे शोधणं किंवा हे ओळखणं त्या ठिकाणी आपल्याला होणार आहे मग बघा तुलना कोणाची केलेली आहे तिचे मन हे झालं उपमेय आणि कोणासोबत केलेली आहे तर गंगाजळ गंगाजळ हे झाले उपमान आणि साम्यवाचक शब्द त्या ठिकाणी कोण कोणता शब्द वापरलेला आहे तर प्रमाणे आणि समान गुण धर्म दोघांमध्ये काय आहे गंगाजळ आणि तिचे मन दोघांमध्ये समान गुण काय सांगितलेलं आहे तर निर्मळता हे आपल्याला ओळखता आलं तर आपले इथले अलंकाराचे मार्क आपले कुठेही जाणार नाही आपल्याला त्या ते ठिकाणी पूर्ण गुण मिळू शकतात काही प्रश्न या प्रकारे सुद्धा येऊ शकतात खालील ओळीमधील उपमेय उपमान साधर्म्यदर्शक शब्द किंवा दर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या असा सुद्धा प्रश्न तुम्हाला येऊ शकतात काही, काही वाक्य त्या ठिकाणी दिलेले आहे आणि त्याचा तक्ता काय करायचं आहे उपमेय उपमान दर्शक शब्द मग त्यामधला समान गुणधर्म आणि तो कोणता अलंकार आहे ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ओळखायला सांगितलेलं आहे जसं की पहिलं उदाहरण बघूया आईचे प्रेम जणू सागरच त्या ठिकाणी आईच्या प्रेमाची तुलना सागराशी केलेली आहे बरोबर मग उपमेय असणार आहे आईचे प्रेम उपमान आहे सागर आणि दर्शक शब्द असणार आहे जणू आणि दर्शक गुण म्हणजे दोघांमधील समान गुणधर्म जो असणारा आहे विशालता आणि अलंकार आहे उत्प्रेक्षा अलंकार आपण पटकन ओळखू शकतो कारण शब्द वापरला गेलाय त्या ठिकाणी जणू नंतर दुसरं जे उदाहरण आहे तिचे डोळे कमळाच्या पानासारखे सुंदर आहेत मग त्या ठिकाणी त्या डोळ्यांचं वर्णन तिचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे कसे आहेत सुंदर आहे पानांसारखे सुंदर आहे मग या ठिकाणी उपमाना उपमेही असणारे तिचे डोळे उपमान आहे कमळाच्या पाकळ्या आणि दोघांमधील दर्शक शब्द आहेत सारखे आणि दोघांमधील समान गुणधर्म गुणधर्म दर्शक गुण जे आहे सौंदर्यता आणि उपमा, उपमा सॉरी अलंकार असणार आहे उपमा ह्या काही हे जे काही उदाहरण आहेत तुम्ही ही त्या ठिकाणी काय करायचे असे उदाहरण घ्यायचे आहेत आणि आपल्याला उपमेय उपमान समान गुणधर्म साधर्म्यवाचक शब्द ओळखता येतो का किंवा अलंकार ओळखता येतो का याची तुम्ही काय करायचे आहे प्रॅक्टिस करायची आहे सराव करायचा आहे नंतर पुढचा जो घटक आहे आपला समाज आता समाज तुम्ही हा अभ्यासलेला आहे की आपण समासामध्ये जसं या ठिकाणी उदाहरण दिलं आहे की सूर्याचा उदय झाला अ गटामध्ये जे पहिलं वाक्य आहे सूर्याचा उदय झाला आणि ब गटामध्ये सूर्योदय झाला दोन्ही जे वाक्य आहे दोघांचा अर्थ एकच आहे पहिल्या वाक्यात सूर्याचा उदय झाला आणि दुसऱ्या वाक्यात सूर्योदय झाला तर या ठिकाणी काय दिसते तुम्हाला की पहिलं जे वाक्य आहे त्या ठिकाणी तीन शब्दांचा उपयोग केलेला आहे आणि दुसरं जे वाक्य आहे दुसऱ्या गटातलं त्या ठिकाणी दोनच वाक्य दोनच शब्दांमध्ये त्या ठिकाणी वाक्य पूर्ण झालेलं आहे म्हणजेच का या ठिकाणी सूर्याचा उदय यासाठी या दोन वेगवेगळ्या शब्दांसाठी सूर्योदय हा एकच शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे आणि अर्थात बदल झालेला नाही नंतर पुढचं जे वाक्य आहे दिवसामागून दिवस चालले तशी त्याची प्रतिष्ठा वाढत गेली नंतर दुसरं जे वाक्य आहे दिवसेंदिवस त्याची प्रतिष्ठा वाढत गेली ते दोघे वाक्यांचा एक अर्थ एकच आहे अर्थ एकच आहे मग त्या ठिकाणी काय बदल आहे की पहिले जे वाक्य आहे त्यामध्ये जास्तीत जास्त शब्दांचा वापर आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये काय केलेलं आहे शब्दांचा कमीत कमी वापर केलेला आहे म्हणजेच काय आपण काय करतो त्या ठिकाणी कि जे काही शब्दांची बोलताना आपल्याला सगळ्यात जास्त आवडतं काय असतं शॉर्टकट कट पेक्षा आपल्याला शॉर्टकट जास्त आवडत असतो तसंच भाषेमध्ये सुद्धा आपण काय करत असतो शॉर्टकटचा कर वापर करत असतो आपल्याला जे काही सोपं होईल त्या दृष्टीने आपण काय करत असतो त्याचा उपयोग करत असतो मग या ठिकाणी बघा जसं दिवसा दिवसामागून दिवस त्यासाठी फक्त एकच शब्द त्या ठिकाणी वापरला तरीही त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होते म्हणजेच काय आपण बोलताना किंवा लिहिताना आपण शब्दाची काट कसर करून त्याचा त्या त्या एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करतो त्या समाज असे म्हणतात जे आपण काय करत असतो शॉर्टकट शोधत असतो तर त्या शॉर्टकटचाच इथे उपयोग करून आपण काय करत असतो बघा दिवसेंदिवस त्याची प्रतिष्ठा वाढत चालली हे जे वाक्य आहे आणि त्याचसाठी तो शब्द आहे दिवसा मागून दिवस त्या दोन शब्दांसाठी आपण एकच शब्द तयार केला दिवसे दिवस म्हणजे या ठिकाणी कुठेतरी आपणही काय केली आहे शब्दांची काटकसर केली आहे आणि ही जी काही क्रिया आहे ही जी काही प्रक्रिया आहे दोन शब्दांचा एकच शब्द बनवणे किंवा जोड शब्द तयार करणे ही जी काही क्रिया आहे त्या प्रक्रियेला म्हटलं जातं समास दोन किंवा अधिक शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोड शब्द तयार होतो त्या सामासिक शब्द असे म्हणतात हा सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला हो हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करून सांगतो त्या फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात आता हे सगळं तुम्ही अभ्यासलेलं आहे की समाज कुठे तयार कुठे तयार होतो कि दोन किंवा अधिक शब्दांच्या एकत्रीकरणाला आपण समास म्हणतो नंतर जो काही समासामधून जो काही शब्द तयार होतो दोन शब्दाच्या एकत्रीकरणातून जो काही नवीन शब्द तयार होतो किंवा जो काही नवीन जोड शब्द तयार होतो त्याला नाव दिलं जात सामासिक शब्द आणि मग हा सामासिक शब्द जो, नवीन शब्द जो तयार होतो तो शब्द कसा तयार झाला त्याची परत आपण ज्या वेळेला फोड करतो फोड करून परत सांगतो त्या क्रियेला परत काय म्हटलं जातं विग्रह जसं उदाहरण दिलंय बघा या ठिकाणी कि सामासिक सामासिक शब्दाची फोड करून दाखविण्यास विग्रह असे म्हणतात जसं इथे या ठिकाणी उदाहरण दिले प्रतिदिन हा आपण काय केलेला आहे शब्द तयार झालेला आहे सामासिक शब्द आहे तो प्रतिदिन परत त्याचा आपण विग्रह करताना त्याचा आपल्याला काय करायचे आहे फोड करायची आता प्रतिदिन म्हणजे काय प्रत्येक दिवशी म्हणजे हा प्रतिदिन शब्दाचा काय केला आपण विग्रह केला म्हणजे सुरुवातीला हा जो शब्द आहे प्रत्येक दिवशी याच्यातून आपण काय केला त्याला प्रत्येक दिवशी या दोन शब्दाचा एकच शब्द बनवला प्रतिदिन हा झाला सामासिक शब्द आणि त्या परत त्या सामासिक शब्दाची फोड करून परत त्या शब्दाची फोड केल्यानंतर जो जे शब्द आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे तो आहे त्याचा विग्रह दुसरी या ठिकाणी अजून उदाहरण दिली आहे बघा दारोदारी म्हणजे प्रत्येकदारी म्हणजे त्या ठिकाणी ते शब्द आणि त्याचा विग्रह करून दाखवलेला आहे आई बाबा आई बाबा साठी कसा तो तयार झालाय आई आणि बाबा दोन्ही मिळून तो शब्द तयार झालाय आई बाबा तोंडपाठ म्हणजे तोंडाने पाठ जे काही ओरली आपण म्हणतो तोंडाने पाठ म्हणून त्याला शब्द काय बनवला गेलाय तो तोंड पाठ आता समास अभ्यासताना तुम्ही अभ्यासले असणार आहे की समासाचे प्रकार त्या ठिकाणी या वर्षी तुम्हाला आहे अव्ययी भाव समास आणि द्वंद्व समास हे दोन समास तुम्हाला या वर्षी असणार आहे तर त्या ठिकाणी अव्ययीभाव समास आणि द्वंद्व समास द्वंद्व समासाचे हे अजून काही उपप्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास आता भाव समास म्हणजे काय कि या समासात पहिले पद बहुदा अव्यय असून ते महत्वाचे असतात या ठिकाणी लक्षात ठेवायचे आपल्याला फक्त की समाज अव्यय भाव समाज कसं ओळखणार आहे पहिलं पद त्या ठिकाणी महत्वाचं असतं आणि बहुदा करून शक्यतो ते काय असतं अव्यय असत सामासिक शब्दाचा वापर क्रिया विशेषणासारखा त्या ठिकाणी केलेला असतो उदाहरण दिलेलं आहे आजन्म आज आहे काय आहे अव्यय आहे आणि जन्म मग आजन्म म्हणजे त्याची जर आपण त्याचा जर विग्रह केला तर, तर, के तर जन्मापासून थोडस हे झालेलं आहे स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे तर त्या ठिकाणी काय आहे जन्मापासून आजन्म म्हणजे जन्मापासून तर या ठिकाणी अव्ययीभाव समाज झालेला आहे दुसरा आहे द्वंद्व समाज समासा समासा. समास का, का या समासात दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात या ठिकाणी लक्षात ठेवायचं की या ठिकाणी दोनही पदांना काय आहे महत्व आहे दोन्हीही पदे या ठिकाणी महत्वाची असणार आहे मग यामध्ये उपप्रकार जे आहे द्वंद्व समासाचे अजून काही प्रकार आहेत जसं की इतर द्वंद्व समाज मग हा समाज ओळखताना कशा प्रकारे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय दाखविणाऱ्या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो म्हणजे जा ज्या वेळेला तुम्ही त्या शब्दाचा त्या समासाचा ज्या वेळेला विग्रह करतात त्या विग्रह करताना आणि व असे जर शब्द येत असेल तर त्या ठिकाणी इतरेतर द्वंद्व समास होतो नंतर दुसरा जो प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समाज या समासात विग्रह करताना किंवा वा अथवा या विकल्प दाखवणाऱ्या उभयान्वयी अव्यय यांचा उपयोग करावा लागतो म्हणजे या समासात ज्या वेळेला विग्रह होतो त्यावेळेला तुम्हाला किंवा अथवा वा ह्या शब्दांचा त्या ठिकाणी या अव्ययांचा त्या ठिकाणी वापर करावा लागतो मग त्या म्हणून त्या ठिकाणी वैकल्पिक द्वंद्व समास होतो बघा शब्दाहूनच लक्षात ठेवायचं वैकल्प वैकल्पिक म्हणजे विकल्प किंवा पण विकल्प केव्हा यूज करतो किंवा वापरतो किंवा हे किंवा ते त्यासाठी आपण काय करत असतो विकल्प त्या ठिकाणी तो शब्द आहे तो वापरत असतो उदाहरण दिले बघा खरे खोटे हा जो समास हा जो शब्द आहे किंवा हा समास आहे त्या ठिकाणी त्याचा विग्रह करताना आपल्याला किंवा या शब्दाचा त्या ठिकाणी या उभयान्वयी अव्याचा उपयोग करावा लागणार आहे खरे किंवा खोटे मग आपल्याला लक्षात ठेवायचं किंवा अथवा वा ह्या ठिकाणी असे जर उभयान्वयी अव्यय त्या ठिकाणी आले तर तो वैकल्पिक समास असणार आहे नंतर पुढचा समास आहे समाहार द्वंद्व समास या समासात विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर त्यात समावेश केलेला असतो आणि त्या ठिकाणी विग्रह करताना वगैरे या शब्दाचा वापर केला जातो बघा समाहार म्हणजे त्या ठिकाणी त्याच पद्धतीच्या किंवा त्याच पदार्थाच्या किंवा कि त्याच घटकासारखा अजून इतर घटकांचा त्या ठिकाणी समावेश करणे त्याला म्हणतात समाहार मग नावावरूनच आपण लक्षात ठेवायचं समाहार म्हणजे त्यासारखे अजून दुसरे त्याच सारखे अजून दुसरे पदार्थ किंवा दुसरे घटक म्हणजे त्यामध्ये ते समाविष्ट आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचंय उदाहरण दिलंय बघा भाजीपाला भाजीपाला वगैरे आता भाजीपाला म्हटलं की त्यात सर्व प्रकारच्या भाज्या आल्या किंवा अशा काही ठराविक भाज्या आहे का की त्यालाच आपण भाजीपाला म्हणतो नाही आई जेव्हा बाजारात जाते भाजीपाला आणण्या आणण्यासाठी जाते त्यावेळेला आई वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला घेऊन येते त्यामध्ये मग फळ भाज्या असो पाले भाज्या असो आपण त्या सर्वांना काय कशामध्ये समावेश करतो फक्त भाजीपाला है ना आई म्हणते मी बाजारातून भाजीपाला आणला म्हणजेच आईने काही ठराविकच भाज्या आणलेल्या असतात का तर नाही तर त्यामध्ये आईने त्यामध्ये त्या फळ भाज्या असतात पाले भाज्या असतात अजून वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी भाज्या आई घेऊन येते पण त्याला एक शब्द आपण दिलाय भाजी पाला नंतर बघा या हा जो आहे या घटकावर तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न येणार आहे त्याचं प्रश्न स्वरूप कसं असणार आहे तर तुम्हाला समास ओळखा विग्रह करा विग्रहावर सा, विग्रहावर सामासिक शब्द लिहा किंवा तक्ता पूर्ण करा यापैकी एक कृती तुम्हाला त्या ठिकाणी विचारली जाणार आहे जस की बघा इथे तुम्हाला एक तक्ता दिसत असणार आहे त्या तक्त्यामध्ये समासाचे नाव दिलेलं आहे सामासिक शब्द दिलेला आहे आणि विग्रह तीन त्या ठिकाणी तुम्हाला कॉलम दिलेले आहेत तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे अव्यय भाव समास पहिलं बघा उदाहरण अव्यय भाव समासाचं दिलेलं आहे सामासिक शब्द दिलेला आहे आजन्म त्याचा तुम्हाला त्या ठिकाणी विग्रह करायचा आहे जसं आपण बघितलं की आजन्म त्याचा विग्रह करताना जन्मापासून नंतर दुसरा समाज दिलेला आहे इतरे तर द्वंद्व समास आई आणि वडील विग्रह दिलेला आहे इथे तुम्हाला काय करायचंय सामासिक शब्द लिहायचा आहे तर तो कसा होणार आहे आई वडील नंतर तिसरा जो प्रश्न दिलेला आहे वैकल्पिक द्वंद्व समास या ठिकाणी समासाचे नाव दिलेलं आहे तुम्हाला एक तर सामासिक शब्द ओळखायचा आहे किंवा विग्रह करायचा आहे मग हो या ठिकाणी सामासिक शब्द दिलाय खरे खोटे आणि विग्रह आहे खरे किंवा खोटे नंतर आहे अव्ययी भाव समास त्या ठिकाणी तुम्हाला सामासिक शब्द दिलेला नाहीये विग्रह दिलेला आहे विग्रहावरून तुम्हाला साम्य सामासिक शब्द ओळखायचा आहे किंवा लिहायचा आहे प्रत्येक जागी मग त्या ठिकाणी तुम्ही सामासिक शब्द काय लिहिणार जागो जागी नंतर पुढचं जे समास आहे इतरे तर द्वंद्व समास आवड निवड सामसिक शब्द दिलाय आवड निवड तुम्हाला विग्रह करायचा आहे आवड किंवा निवड नंतर शेवटचं जे आहे वैकल्पिक द्वंद्व समास सामासिक शब्द दिलेला आहे विग्रह करायचा आहे सामासिक शब्द आहे आठ पंधरा विग्रह करायचे तुम्हाला आठ किंवा पंधरा अशा प्रकारचा सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो तक्का पूर्ण करा या प्रश्नामध्ये अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो नंतर खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा असा सुद्धा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो बघा काही सामासिक शब्द दिलेले आहे आणि त्याचा विग्रह करून तुम्हाला समाज ओळखायचा आहे जसं की आहे पशुपक्षी पावलोपावली नोकर चाकर प्रतिवर्षी हे तुम्हाला सामासिक शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे त्याचा तुम्हाला विग्रह करायचा आणि समाज सुद्धा ओळखायचा आहे पशुपक्षी हा सामासिक शब्द आहे त्याचा विग्रह कशा प्रकारे करणार पशु आणि पक्षी आणि कोणता आणि शब्द त्या ठिकाणी विग्रह करताना आपण वापरलेला आहे त्यामुळे तो इतर इतर आहे नंतर दुसरं जे आहे सामासिक शब्द पावली त्याचा विग्रह आहे प्रत्येक पावलावर आणि त्या तो जो समास आहे त्या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी प्रत्येक आपण काय केलं आहे विग्रह करताना प्रत्येक या शब्दाचा वापर केला आहे त्यामुळे त्या ठिकाणी काय आहे अव्ययी भाव समाज झालेला आहे नंतर नोकर चाकर नोकर चाकर वगैरे त्या ठिकाणी सर्व प्रकारचे कामगार किंवा जे काही कर्मचारी आहे त्यांचा समावेश होतो म्हणून त्या ठिकाणी नोकर चाकर वगैरे मग हे वगैरे आपण कशा कशासाठी वापरतो कोणत्या समाजासाठी तर समाहार द्वंद्व आणि शेवटचा सा जो सामासिक शब्द आहे प्रतिवर्षी त्याचा विग्रह आपण कसा करणार प्रत्येक वर्षी प्रत्येक कारणाने त्या ठिकाणी तो अव्ययी भाव समास आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचे की अव्ययीभाव भाव समाज त्या ठिकाणी प्रति शब्द त्या ठिकाणी जोडला जातो विग्रह करताना प्रत्येक शब्दाचा वापर केला जातो नंतर समा आ, समाहार द्वंद्वामध्ये आपण विग्रह करताना वगैरे शब्द वापरतो आणि इतर इतर द्वंद्वासाठी आणि शब्दाचा त्या ठिकाणी वापर करतो आणि त्यावरून आपल्याला मग समाज ओळखणे सोपे होते पुढचा जो घटक आहे सामान्य रूप तर सामान्य रूप काय आहे हे तुम्ही शिकलेला आहात तरी पण थोडक्यात आपण बघणार आहोत शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दात जो बदल घडतो त्या बदलाला शब्दाचे सामान्य रूप म्हणतात आणि शब्दाच्या मूळ रूपाला सरळ रूप म्हणतात बघा ज्या वेळेला आपण बोलतो वाक्य तयार करतो त्यामध्ये आपण मूळ शब्द जसेच्या तसे वापरत नाही तर ते वापर करताना आपल्याला त्या शब्दामध्ये काही बदल करावे लागतात काही प्रत्यय लावे लागतात आणि ते प्रत्यय लागण्यापूर्वी मूळ जे शब्द असतात त्या शब्दांमध्ये बदल होतात आणि मग ते जे बदल होतात त्या बदलाच म्हटलं जातं सामान्य रूप तसं उदाहरण दिले बघा कल्पनाने कपात चहा ओतला हे उदाहरण आहे त्या उदाहरणामध्ये बघा वरील वाक्यात कप कप ज्या वेळेला फक्त कप घेतला तर ते वाक्य पूर्ण होणार नाही बघा कल्पना कप चहा असं जर आपण घेतलं तर त्याचा अर्थ लागणार नाही आणि त्या वाक्याचा अर्थ लागणार नाही तर आपल्याला काहीही त्यातून अर्थ साध्य होणार नाहीये मग कपचा त्या ठिकाणी ज्या वेळेला त्या कपाला त हा प्रत्यय जोडला गेला तर त्या त प्रत्यय जोडण्यापूर्वी त्या कप मध्ये कपा असा बदल त्या ठिकाणी झालेला आहे त्यावेळेला त्याला काहीतरी अर्थ पूर्ण होतोय आणि म्हणूनच कप हे काय आहे या ठिकाणी सरळ रूप सरळ रूप म्हणजे तो मूळ शब्द आणि त्यामध्ये ज्या वेळेला आपण प्रत्यय लावला तर त्यामध्ये बदल झालाय कपा हे काय आहे त्याच सामान्य रूप आहे त्यासाठी आपण अजून एक उदाहरण घेऊया शिक्षकांनी गोविंदाला वर्गात शाबासकी दिली उदाहरण काय बघा शिक्षकांनी गोविंदाला वर्गात शाबासकी दिली हे उदाहरण आहे वरील वाक्यात शिक्षक या शब्दास नी गोविंद या शब्दास ला वर्ग या शब्दास्त हे विभक्ती प्रत्यय जोडले आहेत प्रत्यय जोडताना शिक्षक या शब्दाचा बदल शिक्षका गोविंद या शब्दाचा बदल गोविंदा आणि वर्ग या शब्दात बदल वर्गा अशी रूपे तयार होतात या रूपांनाच आपण सामान्य रूप असे म्हणतो तर बघा या ठिकाणी हे जे उदाहरण आहे त्या उदाहरणात समजा आपण फक्त शिक्ष, गोविंद वर्गात शाबासकी दिली असं जर म्हटलं तर आपल्याला त्या वाक्याचा पूर्ण अर्थबोध होत नाही ज्या वेळेला त्या ठिकाणी आपण त्या शब्दांना त्या मूळ शब्दांना आपण प्रत्यय त्या ठिकाणी जोडतो त्याच वेळेला त्याचा अर्थ पूर्ण होतो किंवा त्या शब्दाचा त्या वाक्याचा त्या ठिकाणी पूर्ण बोध होतो म्हणजेच शिक्षका शिक्षका गोविंदा आणि वर्गा ही त्या ठिकाणी काय आहे सामान्य रूपे आहे तर या ठिकाणी लक्षात काय ठेवायचंय तुम्हाला की सामान्य रूप म्हणजे काय ज्या वेळेला त्या शब्दाला प्रत्यय लागत आहे प्रत्यय लागताना त्या शब्दामध्ये काय बदल होतो आहे तो झालेला बदल म्हणजेच काय सामान्य रूप हेच आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आता बघा प्रश्न कशा प्रकारे असणार आहे तुम्हाला की त्या ठिकाणी काही शब्द तुम्हाला दिलेले दिले, दिले, जा, दिले जाणार आहे आणि त्या शब्दामध्ये सामान्य रूप तुम्हाला ओळखायला सांगितलं जाणार आहे किंवा तक्ता दिला जाणार आहे आणि तो तक्ता पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाणार आहे मग या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तक्ता पूर्ण करा शब्द दिलेले असणार आहे सामान्य रूप आणि मूळ शब्द तुम्हाला ओळखायचे आहे जसा शब्द दिलाय बघा पहिला पक्ष्यांच्या तर हा जो शब्द आहे त्या ठिकाणी पक्षी हा काय आहे मूळ शब्द आहे मग तो पक्षी पक्षी या शब्दामध्ये बदल होता म्हणजे ज्या वेळेला चा हा जो प्रत्यय लागला ज्या वेळेला तो विभक्ती प्रत्यय त्या ठिकाणी जोडला गेला त्याच्या आधी त्यामध्ये काय बदल करावा लागला म्हणजेच या ठिकाणी बघा सामान्य रूप काय करावं लागला त्याचा पक्षा वेळेला त्या आणि मग तो विभक्ती प्रत्यय जोडल्यानंतर तो पक्षांच्या हा शब्द त्या ठिकाणी तयार झालेला आहे नंतर जातीचे आता या ठिकाणी मूळ शब्द आहे जात पण त्या ठिकाणी त्याला चे हा प्रत्यय लागण्यापूर्वी त्यामध्ये बदल झालेला आहे जाती म्हणजे सामान्य रूप काय आहे त्या ठिकाणी जाती आणि मूळ शब्द काय आहे जात नंतर मुहूर्ताला आता या ठिकाणी सामान्य रूप आणि मूळ शब्द मूळ शब्द काय आहे मुहूर्त मग ज्या वेळेला त्याला ला हा प्रत्यय जोडला गेला त्यामध्ये काय बदल झाला मुहूर्ता मुहूर्ता काय आहे त्याचं सामान्य रूप आहे आणि मूळ शब्द आहे मुहूर्त परतीच्या मूळ शब्द काय आहे परत आणि त्यामध्ये ज्या वेळेला चा हा प्रत्यय लागला त्यामध्ये काय बदल होत गेला परती हा शब्द त्या ठिकाणी तयार झाला आणि परती हाच आहे सामान्य रूप ज्याचा मूळ शब्द आहे परत हे आपल्याला लक्षात ठेवायचं की ज्या वेळेला आपण प्रत्यय जोडतो प्रत्यय जोडण्यापूर्वी त्यामध्ये काय बदल होतो आहे तो झालेला बदल म्हणजेच काय आहे सामान्य रूप पुढचा जो प्रकार आहे पुढचा जो प्रश्न प्रकार असणार आहे तुम्हाला वाक्य प्रचार हे या ठिकाणी हा जो वाक्यप्रचार आहे यावर तुम्हाला दोन गुणांसाठी प्रश्न विचारले जाणार आहे हे तुम्हाला प्रत्येक पाठाच्या पाठामध्ये वाक्यप्रचार येत असतात तुम्हाला ज्या वेळेला शिक्षक शिकवतात पाठ घेतात त्यावेळेला तुम्हाला ते सांगत असतात की हा वाक्यप्रचार आहे त्याचा अर्थ तुम्हाला सांगत असतात त्याचाच वापर आपल्याला इथे करायचा आहे जे आपल्याला शिकवलेलं आहे त्याचाच वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे या प्रश्न प्रकारात एकूण दोन गुणांसाठी एक दोन दोन एक गुणांची दोन कृती किंवा दोन गुणांसाठी एक कृती त्या ठिकाणी विचारली जाऊ शकते जसे काही प्रश्न स्वरूप असं असणार आहे वाक्यप्रचार ओळखून अर्थ लिहिणे वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करणे किंवा वाक्य प्रचारांचा व अर्थांच्या योग्य जोड्या लावणे असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो किंवा कंसातील योग्य वाक्य प्रचारांचा उपयोग करून वाक्य पुन्हा लिहा असे चार प्रकार तुम्हाला कुठलीही कृती त्या ठिकाणी येऊ शकते दोन मार्कांसाठी दोन कृती येऊ शकतात किंवा दोन गुणांसाठी एक कृती सुद्धा येऊ शकते अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या विभागात विचारले जाणार आहे उदाहरण जसं बघा खालील वाक्य प्रचारांचा सा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा असा प्रश्न येऊ हो शकतो तुम्हाला वाक्यप्रचार फक्त त्या ठिकाणी दिला जाणार आहे मग त्याचा अर्थ आणि मग वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा आहे तर या ठिकाणी जसा प्रश्न पहिला जे वाक्यप्रचार दिलेला आहे सुरुंग लावणे हा वाक्यप्रचार तुम्हाला दिला जाणार आहे अर्थ तुम्हाला लिहायचा आहे त्याचा अर्थ जसा समजा इथे दिलेला आहे एखादा बेत उधळून लावणे सुरुंग लावणे म्हणजे काय एखादा बेत उधळून लावणे मग वाक्य कशा प्रकारे तयार ते तुमच्यावर आहे की तुम्ही कशा, कशा प्रकारे वाक्य तयार तुम्ही स्वतः वाक्य तयार करायचं आहे आणि लिहायचं आहे वाक्य या ठिकाणी कशा प्रकारे तयार केले बघा सुट्टीच्या दिवशी साफसफाईचे काम सांगून आईने आमच्या क्रिकेट खेळण्याच्या बेताला सुरुंग लावला मग या ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही वाक्य तयार करता त्यावेळेला तुम्हाला जो काही वाक्यप्रचार दिलेला आहे त्याच वाक्यप्रचाराचा उपयोग तुम्हाला वाक्यात करायचा आहे अर्थाचा नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची बऱ्याच बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात जो अर्थ तुम्ही लिहिलेला असतो वाक्यप्रचारांचा तोच अर्थ त्या ठिकाणी तुम्ही वाक्यात वापरत असतात पण तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे इथे की तुम्ही जे काही वाक्य बनवणार आहे त्या वाक्यामध्ये तुम्हाला वाक्यप्रचाराच वाक्यप्रचाराचाच उपयोग करायचा असतो नंतर दुसरं जे वा दुसरं जे वाक्यप्रचार दिला आहे तथ्य असणे म्हणजे काय सत्यता असणे त्याच्यावर वाक्य कसं तयार केलंय बघा केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी ताबडतोब तपास सुरू केला बघा त्या ठिकाणी तथ्य असणे म्हणजे काय सत्यता असणे खरेपणा असणे मग त्या ठिकाणी वाक्यामध्ये ते वापरलं गेले बघा सरिता ताईंनी केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी ताबडतोब तपास सुरू केला अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी वाक्य प्रचाराचा अर्थ लिहून त्याचं वाक्य तुम्हाला तयार करता आलं पाहिजे किंवा असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो खालील वाक्य प्रचारांच्या अर्थाच्या योग्य जोड्या लावा वाक्यप्रचार दिलेला असणार आहे आणि त्याचा अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी दिला असणार आहे पण तुम्हाला योग्य जोड्या त्या ठिकाणी लावता आल्या पाहिजे जसं तुम्हाला पारंगत असणे मग पारंगत असणे म्हणजे काय त्याचा अर्थ माहित असेल तर तुम्ही पटकन त्या ठिकाणी काय करू शकतात योग्य जोडी त्या ठिकाणी लावू शकतात बघा पारंगत असणे म्हणजे कुशल असणे कष्टी होणे म्हणजे दुःखी होणे आणि चौकस राहणे चौकस राहणे म्हणजे काय सावध असणे सावध राहणे कवेत घेणे मिठीत घेणे ह्या वाक, वाक्यप्रचारांचा अर्थ तुम्ही ज्या वेळेला पाठ तुम्हाला शिक्षक ज्या वेळेला शिकवतात त्यावेळेला तुम्हाला हे जे वाक्यप्रचार येतात त्याचा अर्थ तुम्ही लक्षात ठेवणं महत्वाचं आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेत ते सोडवताना वाक्य बनवताना तुम्हाला काय होणार आहे त्याची मदत होणार आहे ठीक आहे मला वाटतं आपला टायमिंग जो आहे टाइमची वेळेची मर्यादा असल्या कारणाने आपल्याला या ठिकाणी आज इथेच थांबावं लागणार आहे आणि पुढचं आहे त्यावेळेला आपण परत इथून पुढे जो काही भाग आपला राहिलेला आहे तो भाग आपण घेणार आहोत थँक्यू थँक्यू सो मच सुनीता मॅम इट वॉज रिअली वंडरफुल लेक्चर थँक्यू सो मच ओके थँक्यू मॅम